करणाऱ्या व्यक्तीला चक्क 49,000 वीज बिल पाठवण्यात आले आहे. तक्रारीनंतर वीज बिल कमी केले असून महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता 1 ते 8 वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पालकांसह शिक्षकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. लसीकरण केल्यानंतर 2 महिने रक्तदान करता येत नसल्याने रक्ताचा अधिकच तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रक्तपेढ्या ऑक्सिजनवर असून पुढील 4 दिवस पुरेल इतकाच साठा असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात अनेक जवानांना वीरमरण आले आहे. हा आकडा वाढतच असल्याचे समोर येत असून सुरुवातीला 5 नंतर 20 आणि आता 22 जवानांना या चकमकीत वीरमरण आल्याचं समोर आलं आहे. देशभरात गेल्या 24 तासात 92,000 अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे तर 60,000 अधिक नागरिक कोरोनामुक्त सुद्धा झाले आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.